नमस्कार प्रेक्षकों, सत्य घटनेवर आधारित असलेली देवमानूस ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. मला माहीत आहे, मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की त्या डॉक्टरची मर्डर मिस्ट्री तुम्हाला सांगणार म्हणून. लवकरच मी त्याचाही व्हिडिओ बनवणार आहे. पण आज आपण टोन्याविषयी जाणून घेणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. देवमानूस मालिकेत डॉक्टरच्या क्रूरतेसोबतच डिंपी, आजी आणि टोन्या या पात्रांचाही प्रेक्षकांवर चांगला प्रभाव पडतो आहे. डिंपी, आजी आणि टोन्या या तिकडीने प्रेक्षकांचं अगदी निखळ मनोरंजन केलं आहे. टोन्या ही व्यक्तिरेखा बालकलाकार विरल माने याने साकारली आहे. विरल मानेचा जन्म साताऱ्यातील निगुडमाळ येथे झाला असून सध्या तो तिथेच राहतो. अभिनयाची आवड असल्यामुळे देवमानूस मालिकेची ऑडिशन त्याने दिली आणि टोन्या या भूमिकेसाठी त्याचं सिलेक्शनही झालं. टोन्या ही भूमिका साकारून विरल प्रेक्षकांचं अगदी मनमुरादपणे मनोरंजन करतोय. विरलला अभिनयासोबतच डान्सची खूप आवड आहे. या बालकलाकाराला माय मराठीकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.